नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून तंदूर रोटी बनवणार आहोत, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तंदूर रोटी बनवण्यासाठीचे सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. 3 कप गव्हाचे पीठ, 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा साखर, 3 ते 4 चमचे तेल, तूप लागेल तसं, 1/2 कप दही, कणिक मळण्यासाठी पाणी. एका बाउलमध्ये आपण गव्हाचं पीठ घेऊया. यामध्ये 1/2 चमचा सोडा टाकूया, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा साखर. साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर देखील घेऊ शकता. हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये आता 1/2 कप दही टाकूया आणि दही टाकल्यानंतर छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये दही छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे, तर आता थोडे थोडे पाणी टाकून याचं आपण छान अशी कणिक मळून घेऊया. कणिक आता छान मळून झालेली आहे. यामध्ये आता 1 चमचा तेल टाकून कणिक परत थोडीशी मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर वरती परत थोडंसं तेल लावायचं आहे वरच्या बाजूने. आणि याला 1 तासासाठी आपण झाकून रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 1 तासानंतर आता आपण कणिक चेक करून घेऊया, तर छान मऊसूत अशी कणिक तयार झालेली आहे. तर या कणकेचा आपण गोळा घेऊया. पोलपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि याला आपण आता लाटून घेऊया. तर रोटी आपण आता ही लाटून घेतलेली आहे, तर थोडीशी जाड ठेवायची आहे. तर याला आता आपण पाणी लावून घेऊया. तर गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे, तवा आता तापलेला आहे आणि जी पाणी लावलेली जी रोटी आहे ती खालच्या बाजूला करायची आहे. आणि थोडंसं असं प्रेस करायचं आहे. तर अशा पद्धतीने गोळे आल्यानंतर आपण दुसरी बाजूही भाजून घ्यायची आहे. तर तवा उलटा करून अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. तर ही पहा, अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेली आहे. आता ही वरची साईड भाजून झाल्यानंतर आपण हे चिटकवलेलं जे होतं आपण हे उलथण्याने काढून घ्यायचं आहे. तर हे पहा,
ही बाजू देखील छान अशी भाजली गेलेली आहे। तर गरम असताना त्याला आपण वरून थोडंसं तूप लावून घेऊया। तर याच्यामध्ये आपण दोन भाग करून घेऊया। तर ही गव्हाच्या पिठापासून तंदूर रोटी बनून तयार आहे।